आज आपण बैजिक राशींचा भागाकार ज्यामध्ये एकपदीला एकपदीने कसे भागावे हे समजून घेऊ जर बैजिक राशी म्हणजे अल्जिब्राईक एक्सप्रेशनमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त पदे असतील ज्यांचा सहगुणक म्हणजे कोएफिशियंट हा शून्य तर आहे आणि ज्यांच्या चलांचा घात हा ऋणेतर पूर्णांक म्हणजे नॉन नेगेटिव्ह इंटीजर असेल तर अशा राशीला बहुपदी म्हणजे पॉलिनॉमियल असे म्हणतात जसे या सर्व बहुपदी आहेत जर एखाद्या राशीमध्ये एकच पद असेल तर अशा राशीला आपण एकपदी म्हणजे मोनोमियल असे म्हणतो दोन पदे असणाऱ्या राशींना आपण द्विपदी म्हणजे बायनॉमियल म्हणतो तर ज्या राशींमध्ये तीन पदे असतात त्यांना आपण त्रिपदी म्हणजे ट्रायनॉमियल असे म्हणतो अशाच प्रकारे बऱ्याच स्थितींमध्ये आपल्याला एकपदीने एकपदीला भागावे लागते याचा भागाकार कसा केला जातो हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात आपल्याला पंधरा एक्स घन भागिले दहा एक्स वर्गचे उत्तर शोधायचे आहे याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो आता आपण अंश आणि छेद अवयवाच्या रूपात लिहू येथे आपण पंधरा एक्स घन आणि दहा एक्स वर्ग अशा प्रकारे लिहू शकतो येथे पाच गुणिले एक्स गुणिले एक्स अंश आणि छेद दोघांमध्ये सामायिक आहे म्हणून आपण याला अंश आणि छेद या दोघांमधून रद्द करू या पद्धतीला आपण रद्द करणे म्हणजे कॅन्सलेशन असं म्हणतो यामुळे आपल्याला पंधरा एक्स घन भागिले दहा एक्स वर्ग चे उत्तर मिळेल तीन एक्स छेद दोन चला आणखी एखादे उदाहरण पाहूयात व्हिडिओ थांबवून तुम्ही एकवीस एक्स घन वाय वर्ग झेड ला सात एक्स घन झेड ने भागून उत्तर शोधा चला आम्ही सांगतो आपण एकवीस एक्स घन वाय वर्ग झेड हे अवयवाच्या रूपात अशा प्रकारे किंवा सात एक्स घन झेड अशा प्रकारे लिहू शकतो अंश आणि छेदाच्या सामायिक अवयव रद्द केल्यानंतर आपल्याला भागाकाराचे उत्तर मिळेल तीन वर्ग. आता तुम्ही एखाद्या एकपदीने दुसरी एकपदी नक्कीच भागू शकाल तर आज आपण शिकलो वैजिक राशींचा भागाकार ज्यामध्ये एका एकपदीने दुसऱ्या एकपदीला भागण्यास शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण बहुपदींना एकपदीने भागण्यास शिकू